जेव्हा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा तर आपण ही सगळ्यात सोपी आणि चटपट झटपट होणारी अशी भाजी बनवूया कुरडयाचा भोगाची. तर यासाठी मी ही अशी कुरडई असते जी आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो सगळेजण घरी. तर अशा 7-8 कुरडया मी घेतल्या आहे आणि त्या पाण्यात भिजू घातल्या आहे. 5-6 मिनटासाठीच भिजू घालायच्या, त्या लगेच भिजतात. ते भिजेपर्यंत आपण आता कांदा कापून घेऊया. बारीक कांदा कापायचा आहे. कांदा कापून झाल्यावर आता कढई ठेवू. तेल तापल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी ही तळल्यावर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि कांदा. परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल असा. जिरे टाकायचे 1 चमचा. कांदा अर्धवट परतल्यावर आपण यामध्ये हळद टाकणार आहे आणि लाल तिखट. हे इथे मी घरी बनवलेलं लाल तिखट टाकलं आहे. आणि आता आपण तो कुरडईचा भुगा त्याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि तो भुगा याच्यामध्ये टाकायचा आहे. परतून घ्यायचं आहे याला चांगल्या प्रकारे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे यात. तर हा भुगा लगेच होतो. आपण याला असं कच्चंही नुसतंही खाऊ शकतो मॅगीसारखं. एकदम यम्मी लागतं आणि मुलांना पोळीसोबत पण देऊ शकतो. आपणही खाऊ शकतो पोळीसोबत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.